तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती खालीलपैकी कोण होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सेनापती ऑप्शन क्रमांक दोन हंबीरराव मोहित या ठिकाणी योग्य क्रमांक तिसरा कैद्यांना अभिवाचन रजा म्हणजेच पॅरोलची रजा मंजूर करण्याचा अधिकार खालील व्यक्ती कोणाला असतो कैद्यांना अभिवाचन रजा म्हणजेच पॅरोलची रजा मंजूर करण्याचा अधिकार खालील व्यक्ती कोणाला असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पॅरोलची रजा मंजूर करण्याचा अधिकार विभागीय आयुक्त या ठिकाणी क्रमांक चौथा गंगटोक खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे गंगटोक हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार गंगटोक हे शहर सिक्कीम राज्याची राजधानी या रा ठिकाणी योग्यांचे होईल प्रश्न क्रमांक पाचवा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी केव्हा असतो जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी केव्हा असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार जागतिक पर्यावरण दिन पाच जून या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सहावा मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या खालील खालीलपैकी कशाचा वापर केला जातो मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या खालील खालीलपैकी कशाचा वापर केला जातो राजिकाणी औषध क्रमांक तीन सिल्वर नायट्रेट या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक आठवा पाणीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे पाणीपत हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधले ठिकाण आहे राजिकाणी औषध क्रमांक चार पाणीपत हे ठिकाण हरियाणा राज्य या ठिकाणी योग्य सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा केरळ खालीलपैकी कोणते अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे केरळ खालीलपैकी कोणते एक अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हत्तींसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आभैरन्या, पेरियार अभयारण्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा जगामधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे जगामधले सर्वात मोठे बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे ऑपन क्रमांक दोन जगामधले सर्वात मोठे भेट ग्रीनलँड या ठिकाणी सजीवामधील अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे खालीलपैकी काय असेल सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय असेल राठीगाणी ऑप्शन क्रमांक दोन उत्क्रांती या ठिकाणी योग्य सिर होईल क्रमांक बारावा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त मॅग्नेटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक नागपूर व गोंदिया जिल्ह्या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक तेरावा वेरुळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरले गेले होते वेरुळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरले गेले होते त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वेरुळ येथील कैलास लेणी राष्ट्रकूट घराणी या ठिकाणी योग्य होईल शक्रमांक पंधरावा काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ठिकाणी क्रमांक दोन काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक सोळावा विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे विद्युत प्रवाह मोजणारे यंत्र खालीलपैकी कोणतं एकक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक विद्युत प्रवाह मोजण्याचं एक जर होईल क्रमांक सतरावा घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालील कोणाला असतात घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार खालील कोणाला असतात या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार भारतीय संसद या ठिकाणी योग्य होईल शुक्रमांक अठरावा डेक्कन सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी के डेक्कन सभा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती राठी गाणी ऑप्शन क्रमांक दोन डेक्कन सभेची स्थापना गोपाळकृष्ण गोखले या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक एकोणीस विक्रम हे उपग्रह धळवळ केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विक्रम हे उपग्रह धळवळ केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी क्रमांक चार विक्रम हे उपग्रह धळवळ केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये आरवी या ठिकाणी योग्य होईल क्रमांक वीस महाराष्ट्राचे सी आय डीचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचं सी आय डी मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी क्रमांक एक सी आय डीचं मुख्यालय पुणे या ठिकाणी योग्य होईल विश्व क्रमांक एक वीस लाला हरदळ यांनी गदर संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती लाला हरदळ यांनी गदर संघटना यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती या ठिकाणी अशुभ क्रमांक एक अमेरिका या ठिकाणी योग्य होईल शुक्रमांक क्रमांक तेवीस आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी योग्य होईल शुक्रमांक क्रमांक चोवीस भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली होती भारतामध्ये हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे राठिकाणी औशनक्रमांक तीन सन एकोणीसशे पासष्ट या ठिकाणी योग गॅनसेरोईल शुक्रमांक पंचवीस एस आर पी एफ यांची स्थापना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती एस आर पी एफ यांची स्थापना सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती राठिकाणी औशनक्रमांकतील पुरंदर या ठिकाणी योग ग्यानसेरोईल शुक्रमांक सव्वीस रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत रस्किन बॉन्ड हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत या ठिकाणी ऑप्शन क्रमांक औषध क्रमांक लेखक या ठिकाणी योग्य होईल क्रमांक सत्तावीस आहारामधील ऊर्जेचे प्रमुख प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो आहारामधला ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन करबोधक या ठिकाणी योग्य होईल ऑप्शन क्रमांक अठ्ठावीस पोलिस कॉन्स्टेबल हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे पोलीस कॉन्स्टेबल हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार पोलिस कॉन्स्टेबल वर्ग चार या ठिकाणी योग्य सर होईल शुक्रमांक एकोणतीस अखिल भारतीय सेवा यांची तरतूद भारतीय हो राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या अखिल भारतीय सेवा यांची तरतूद भारतीय हो राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे बारा या ठिकाणी योग्य होईल शुक्रमांक एकतीस इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते या ठिकाणी अशुक्रमांक एक विष्णु शास्त्री पंडित या ठिकाणी योग ज्ञान सर होईल शुभ क्रमांक बत्तीस अशुक्रमांक बत्तीस पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केली होती पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केलेली आहे या ठिकाणी औषध क्रमांक दोन पाणी पंचायती संकल्पना विलासराव साळुंखे या ठिकाणी कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण होता या ठिकाणी औषध क्रमांक एक अनंत लक्ष्मण कान्हेर या ठिकाणी योग्य होईल शुभ क्रमांक चौतीस विद्युत इस्त्रीचे कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित आहे विद्युत इस्त्रीचे कार्य खालीलपैकी कोणत्या नियमावर आधारित असते या ठिकाणी नियम ठिकाणी खालीलपैकी कोणती समुद्र धाणी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते खालीलपैकी कोणती एक समुद्र धाणी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते क्रमांक दोन मलाक्काची समुद्र या ठिकाणी योग्य होईल क्रमांक छत्तीस सागर जलाची क्षारता सरासरी खालीलपैकी किती टक्के असते सागर जलाची खालीलपैकी किती टक्के जला ऑप्शन क्रमांक पस्तीस टक्के या ठिकाणी योग्य होईल शुक्र क्रमांक सदतीस भारतामध्ये सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्या सरोवर खालीलपैकी कोणता आहे भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्या सरोवर खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन चिल्का ओरिसा राज्य या ठिकाणी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक बर्लिन या ठिकाणी योग्य रईल शुक्रमांक चाळीस पोंगल हासण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उत्साहाने साजरा केला जातो पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये उत्साहाने साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन पोंगल हा सण तामिळनाडू राज्या ठिकाणी योग्य होईल क्रमांक एकेचाळीस सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी योग्य होईल बेचाळीस भारतीय राज्यघटनेमध्ये कोणते कलम हे घटना दुरुस्ती या प्रक्रियेशी संबंधित आहे भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते एक कलम हे भारतीय घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचे कलम आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचे कलम कलम तीनशे अडुसष्ट या ठिकाणी योग शुभ क्रमांक त्रेचाळीस जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन जागतिक बँकेचं मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी योग्य रोईल शुभ क्रमांक चौवेचाळीस मुर्दू खालील खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे मृदू खालील खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ड जीवनसत्व या ठिकाणी पंचेचाळीस नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे नायगाव हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सो ऑप्शन क्रमांक चार मोरांसाठी या ठिकाणी योग अँसर ऑइल सेहेचाळीस एच वन एन वन हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे एच वन एन वन हा विषाणू खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार स्वाइन फ्लू या ठिकाणी योग्य ऑइल क्रमांक अठ्ठेचाळीस सी एच फोर ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूची आहे सी एच फोर ही रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणत्या वायूची संज्ञा आहे ઠિક ઓપ્શન ક્રમાંક દોન મિથે અનુમાયિકોગ્યા અંક એક અમૃતાનુભવ હાયા ગ્રંથાંચ कोणी ખાલી आहे કોનેલી અમૃતાનુભવ હ્યા ગ્રંથાની રચના ખાલી कोणी केलेली आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन संत ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी योग ऑप्शन क्रमांक पन्नास यापैकी कोणते एक पुस्तक हे डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक आहे यापैकी कोणते एक पुस्तक हे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विंग्स ऑफ फायर या ठिकाणी शुभ क्रमांक बावन आशिया मधला खालीलपैकी कोणता पुरस्कार प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो आशिया खंडामधला खालीलपैकी कोणता एक पुरस्कार हा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रमण मॅक्सुचे पुरस्कार या ठिकाणी योग्य गॅन्सेरोईल होईल क्रमांक बावन म्यानमार या देशाला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमाही भेटलेली नाही म्यानमार या देशाला खालीलपैकी कोणत्या एका राज्याची सीमाही भेटलेली नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल क्रमांक त्रेपन्न खालीलपैकी कोणता एक देशा ब्रिक्स या संघटनेचा सदस्य नाही खालीलपैकी कोणता एक देशा ब्रिक्स या संघटनेचा सदस्य देश नाही त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण कोरिया या ठिकाणी योग्य होईल शुक्रमांक क्रमांक राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन चार मार्च या ठिकाणी योग्य सर होईल शुभ क्रमांक चौपन्न एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अरुणिमा सिन्हा या ठिकाणी क्रमांक सत्तावन गांधीसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे गांधी सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचे धरण आहे सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील प्रश्न क्रमांक सवा भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सर्वात लहान संघराज्य प्रदेश लक्षद्वीप या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक सातवा पोंगल हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला पोंगल हासन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक पोंगल हासन तामिळनाडू राज्या ठिकाणी योग्यांचे रोईल प्रश्न क्रमांक आठवा पाकेपागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे पाकेपागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन अरुणाचल प्रदेश या ठिकाणी योग्यांचे रोईल प्रश्न क्रमांक नववा धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक हिमाचल प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य होईल प्रश्न क्रमांक दहावा आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आग्रा हे शहर यमुना नदी या ठिकाणी योग्य होईल क्रमांक अकरावा पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजगृह या ठिकाणी योग्य सर होईल थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ राज्य ठिकाणी योग्य आन्सेर होईल प्रश्न क्रमांक चौदावा राजा वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राजा वर्मा हे चित्रकला या ठिकाणी सन एकोणीसशे चार मध्ये प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणी संमत केला होता सन एकोणीसशे चार मध्ये प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक प्राचीन स्मारक कायदा हा लॉर्ड कर्जन या ठिकाणी इहो गॅन्स रोईल